नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. बाप्पांना निरोप देण्यासाठी मुंबई झाली सज्ज, प्रशासनाने केली विसर्जनाची चोख तयारी. डीजे बंदीवर पुण्यातील गणेश मंडळांची नाराजी, गणरायाची मूर्ती मंडपातच ठेवण्याचा दिला इशारा. सांगलीतील दोन हॉस्पिटल आरोग्य विभागाने केले सील, बेकायदा गर्भपात प्रकरण उघडकीस आल्यानंतर केली कारवाई. बीड जिल्हा रुग्णालयाचा गलथान कारभार आला समोर, रुग्णालयात सुविधांचा अभाव, रुग्णांचे हाल. हिंगोली वाशिम मार्गावर भीषण अपघात, 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू. आता पाहूयात सविस्तर वृत्त. मुंबईत बाप्पाला निरोप देण्यासाठी प्रशासन सज्ज झालेलं पाहायला मिळतंय. गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, पवई तलाव यांसह विविध ठिकाणी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. गणेश विसर्जनाच्या तयारीसाठी पोलीस आणि मुंबई महापालिका सज्ज आहे. गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन सोहळा जागतिक पातळीवर कसा नेता येईल यासाठी बीएमसी आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. स्टिंगरे, जेलीफिश सारख्या माशांचा दंश होऊ नये यासाठी भाविकांनी पाण्यात विसर्जनासाठी जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. विदेशी पाहुण्यांसाठी विशेष मंडप, चौपाटीवर विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी यंदा निलांबरी बसची सुविधाही करण्यात आली आहे. मुंबई उपनगरातल्या भाविकांसाठी गणेश विसर्जनाची तयारी जुहू चौपाटीवरही करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेही पोलीस, ट्रॅफिक पोलीस, जीवरक्षक, एनडीआरएफचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. मुंबईतील समुद्र चौपाटीप्रमाणे पवई तलावावरही विसर्जनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या ठिकाणी खोल पाण्यात न जाण्याचं आवाहन मुंबई पोलीस आणि बीएमसीकडून करण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. मुंबई उच्च न्यायालयाने डीजेवरती बंदी घातली आहे. या निर्णयाच्या विरोधात पुण्यातील गणेश मंडळांनी यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. तसेच गणपतीची मूर्ती मंडपातच ठेवणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. डीजे डॉल्बीवर उच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीमुळे गणेश मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पाहण्यास मिळत आहे. या निर्णयाविरोधात पुण्यातील गणेश मंडळं आणि डीजे मालकांची आज पुण्यात बैठक झाली. न्यायालयामध्ये डीजे विषयीची भूमिका मांडण्यास सरकार कमी पडले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने हा उत्सव अडचणीत आला असून डीजेवर बंदी आणल्याने आम्ही गणपतीची मूर्ती मंडपातच ठेवण्याचा निर्णय बैठकीत झाला असल्याचे त्यांनी सांगितले. हायकोर्टच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, कुठल्याही नियमाचं उल्लंघन करत नाही. परंतु राज्य सरकारने जी हायकोर्टमध्ये जी भूमिका मांडली आहे ती पूर्ण चुकीची आहे. तुम्ही जर याचिकाकर्त्यांचे वकील जे तळेकर आहेत त्यांनी जी भूमिका त्यांनी तिथं सांगितलेलं आहे की कोर्टामध्ये जे जजमेंट राज्य सरकारने मांडले की ते पूर्ण चुकीचं आहे. सायलेंट झोन, रहिवासी झोन हा अजून ठरलेलाच नाही, तर तुम्ही कोण सांगणार की या झोनला तुम्ही एवढं डेसिबल. जर तुम्ही आत्ता इथं डेसिबल चेक केलं तर ते 85 आहे. मग कशा पद्धतीत तुम्ही डेसिबलची कॅटेगरी ठरवणार, व्याख्या ठरवणार आणि कसं काय गुन्हे दाखल करणार तुम्ही मंडळांवर? नाही, आम्ही सगळ्या मंडळांनी निर्णय असा घेतला की गणपती हा मांडवातच राहणार, तो मांडवाच्या बाहेर जाणार नाही. तसेच आता यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. महापालिका आरोग्य विभागाने सांगलीत मोहिते हॉस्पिटल आणि मिरजेतील ऍपल हॉस्पिटल सील केले आहे. बेकायदा गर्भपात प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागाने अनेक हॉस्पिटलवरती छापे टाकले आहेत. डॉक्टर चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात केंद्राचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता महापालिका आरोग्य विभागाने महापालिका क्षेत्रातील सर्वच हॉस्पिटलची झाडाझडती सुरू केली आहे. शुक्रवारी सांगली, मिरजेतील अनेक हॉस्पिटलवर छापे टाकण्यात आले. यामध्ये महापालिकेचे कोणतेही परवाने नसल्याबद्दल सांगलीतील हनुमान नगरात मोहिते हॉस्पिटल आणि मिरजेतील ऍपल हॉस्पिटल आरोग्य विभागाच्या पथकाने सील केली आहेत. मोहिते हॉस्पिटलच्या चालक डॉक्टर सुनीता मोहिते या BAMS पदवीधारक असून प्रसूतीगृह चालवित असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच ऍपल हॉस्पिटलचे चालक इम्तियाज मुल्ला यांची BHMS पदवी आहे, ते रुग्णालय चालवित असल्याचे निष्पन्न झाले.
सांगलीत गेल्या आठवड्यात डॉक्टर चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात केंद्राचा महापालिकेने छापा टाकून पर्दाफाश केला होता. मात्र आरोग्य विभागाच्या निष्काळजी कारभाराने प्रसूतीगृहासह अनेक बेकायदेशीर हॉस्पिटल्सची दुकानदारी सुरू आहे. त्याची दखल घेऊन आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी महापालिकेची 10 पथके नियुक्त केली. शहरातील सर्वच हॉस्पिटलची झाडाझडती सुरू केली आहे. ब्युरो रिपोर्ट, सांगली. बीड जिल्हा रुग्णालयातील अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिला रुग्णास स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने चक्क चादरीमध्ये घेऊन जाण्याची वेळ नातेवाईकांवरती आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. बीड जिल्हा रुग्णालय नेहमीच येथील असुविधांच्या कारणांमुळे चर्चेत असते. राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यात आरोग्य सुविधा सलाईनवर असल्याचे आज दिसून आले आहे. बीड तालुक्यातील वडगाव येथील रुक्मिणी जाधव या महिलेला जिल्हा रुग्णालयात एका खासगी वाहनामधून आणण्यात आले. तब्बल 1.5 तासापेक्षा अधिक काळ वाहनांमध्ये जाधव या स्ट्रेचरची वाट पाहत झोपल्या होत्या. अत्यवस्थ असलेल्या जाधव यांचे पती आणि नातेवाईक स्ट्रेचरसाठी रुग्णालयात 1.5 तास फिरत होते. मात्र शेवटपर्यंत स्ट्रेचर उपलब्ध झाले नाही, त्यामुळे अखेर रुग्णाच्या अंगावर पांघरलेली शाल ही स्ट्रेचर म्हणून तयार करून त्यामध्ये जाधव यांना दुसऱ्या मजल्यावर असलेल्या वार्डात दाखल करण्यात आले. शालिनी प्लस साठी सुभाष बोराडे, बीड. हिंगोली वाशिम मार्गावरती कलगाव पाटीजवळ झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अपघातात मृत झालेले सर्वजण आडगावचे रहिवासी असल्याची माहिती समोर येते. वाशिम येथून जीपच्या गाडीच्या मागच्या बाजूला शिवसेना नाव लिहिलेली जीप मध्यरात्रीच्या सुमारास हिंगोलीकडे येत होती. ही जीप हिंगोली शहरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर आली असताना हिंगोलीकडून वाशिमकडे जाणाऱ्या ट्रकने जीपला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये जीपमधील 6 जण ठार झाले आहेत. अपघातामध्ये जीपचा चुराडा झाला आहे. ही धडक एवढी जोरदार होती की यामध्ये ट्रकच्या समोरील चाकांचे रॉड तुटून गेले आहेत. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. पोलिसांनी दरवाजे तोडून मयतांना बाहेर काढले. या अपघातामध्ये गंभीर जखमी असलेल्या दोघांना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात मयत झालेले 6 जण 30 ते 35 वर्ष वयोगटातील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच मयत हे वाशिम जिल्ह्यातील आडगाव येथील असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले. या अपघातानंतर हिंगोली ते वाशिम मार्गावरील वाहतूक रात्री 2 वाजल्यापासून ठप्प झाली होती. ब्युरो रिपोर्ट, वाशिम. वर्धा जिल्ह्यातील गिरड येथे व्यावसायिकांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी अतिक्रमण धारकांनी ग्रामपंचायतकडे केली आहे. व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून दिली नाही तर कुटुंबावरती उपासमारीची वेळ येणार असल्याचे अतिक्रमण धारकांनी म्हटलं आहे. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात येत असलेल्या गिरड येथील गरीब लोकांनी बसस्थानक चौक ते कोरा मार्गाने अतिक्रमण जागेवर आपली दुकानदारी थाटून या चौकात गेल्या 35 वर्षांपासून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. गाव आणि परिसरातील 50 बेरोजगार युवक छोटे मोठे व्यवसाय करत आहेत. अधूनमधून रस्त्याच्या रुंदीकरणासाठी या व्यावसायिकांचे अतिक्रमण हटवण्यात येते. यामुळे येथील अतिक्रमणधारक दुकानचालक त्रस्त झाले आहेत. पंचवार्षिक राजकारण आल्यावर लोकप्रतिनिधी या व्यावसायिकांना पट्टे देण्याचे आश्वासन देतात. मात्र निवडणूक संपली की या व्यावसायिकांकडे दुर्लक्ष करण्यात येते असा आरोप या व्यावसायिकांनी केला आहे. या अतिक्रमणधारकांनी ग्रामपंचायतीकडे साकळे घालून सरपंच विजय तडस यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात ग्राम प्रशासनाकडे जुन्या शासकीय दवाखान्याच्या जागेवर 10 बाय 10 फुटाच्या खोल्या उभारून देण्याची मागणी केली आहे. अथवा खाली जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी देखील यांनी केली. धंदा करत आहो, वारंवार हटाव येत आहे, वारंवार उपलब्ध आहो ठेवत आहो आणि हे नेते आम्हाला असे आश्वासन देत राहते 4 दिवसानं होईन 8 दिवसानं होईन करून देऊ, पण 25-30 वर्ष होऊन राहिले पण हात बाजार चालू आहे. आता अतिक्रम हटवून डिसेंबर मध्ये हटाव होऊन आम्हाला बेरोजगार करण्याचे इच्छित आहे. आणि नेतेगिरी येते, भाषण देते, तेवढ्या पुढे समजवते, आम्हाला चालले जाते आणि काहीच आमच्याकडे लक्ष देत नाही, फक्त इलेक्शन आल्यावर आम्हाला टोप्या देते. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. पूर्व हवेलीतील शितोळे वस्ती येथे काही दिवसांपूर्वी राजा माळी यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपी बाबू उर्फ हरिचंद जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे. 2 दिवसाच्या प्रयत्नानंतर आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. पूर्व हवेलीतील कदमवाक वस्तीतील झगडे वस्ती रोडवर शितोळे वस्ती येथील राजा धोंडीबा माळी वय वर्ष 50 यांचा सावत्र मुलाने खून केला आहे.
सदरचा आरोपी बाबू उर्फ हरिश्चंद्र लक्ष्मण जाधव हा मूळचा राहणारा पानशेत धरणाच्या कडेला कुर्णत वास्तव्यास होता. मोलमजुरीसाठी सध्या मांजरी झगडे वस्ती रोडवर कदम वाकवस्ती येथे तो आला होता. आरोपी बाबू जाधवचे सावत्र वडील राजा माळी यांचे मंगल जाधव हिच्याबरोबर अनैतिक संबंध होते. मयत राजा माळी यांच्या पहिल्या पत्नीच्या मयतानंतर अधूनमधून ते मंगल हिच्याकडे वास्तव्यास जात असे. गुन्ह्यातील मयत राजा माळी हे आरोपीच्या आईला सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्रास देत असल्याचा राग आरोपीला आला आणि रात्री 12:30 सुमारास रेल्वे लाईन पुलाच्या खाली आरोपी आणि मयत राजा माळी यांच्यामध्ये शिवीगाळ झाली. यातच बाबू उर्फ हरिश्चंद्र जाधव याने लाकडी दांडक्याने आणि सिमेंटच्या फरशीने मयत राजा माळी यास डोक्यात मारून खून केला. सदर खून करून आरोपी फरार झाला आहे. त्याला पकडण्यासाठी हवेली उपविभागीय अधिकारी गरुड, लोणी काळभोर पोलीस निरीक्षक पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने कवडी माळवाडी आणि मुळा मुठा नदीच्या परिसरातील 2 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर शोध घेऊन आरोपीस अटक करण्यात आली आहे. दिनांक 16/9/2018 रोजी पोलिसांच्या हजर असताना एक बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कवडीपाट टोल नाक्याच्या शेजारी जो रेल्वे पूल गेलेला त्या रेल्वेच्या पुलाखाली एका इसमाची बॉडी मिळालेली आहे. तर त्या ठिकाणी त्याच्या डोक्यात दगड वगैरे टाकलेत अशी खबर मिळाल्यानंतर आम्ही स्वतः तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील साहेब तसेच स्टाफ आमचा सदर घटनास्थळी गेलो. घटनास्थळी गेल्यानंतर आम्ही ज्यावेळेला बघितलं तर त्यावेळेला एक भिक्षेकरी इसम आहे त्याचं नाव नंतर निष्पन्न झालं आम्हाला तपासामध्ये. त्याचं नाव राजा माळी असं होतं. तर त्याच्या डोक्यात कुणीतरी अज्ञात इसमाने दगड टाकून त्याला खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यावेळेला आम्ही त्याचे नातेवाईक वगैरे कोण नसल्याकारणाने प्रियंका पिसे कवडी पाटोलला कवडी कदम वस्तीचे त्या पोलीस पाटील आहेत त्यांची फिर्याद घेतली आणि त्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा माननीय पोलीस निरीक्षक प्रतिकुमार पाटील साहेब तसेच माननीय DYSP श्री गडू साहेब यांनी सदरचा तपास आमच्याकडे दिला. सदरचा तपास करत असताना यापुढे असे निष्पन्न झाले की त्यांचं त्याचं त्याने एक बाई ठेवली होती आणि मंगल तिचं नाव आणि तिचा एक मुलगा आहे बाबू उर्फ हरिचंद त्याला हरिचंद बाबू म्हणतात त्याचं नाव हरिचंद जाधव. तर हा तिथं त्या ठिकाणी शेजारी झोपड्या मारून त्या राहतो झगडे वस्तीला. तर त्या ठिकाणी ज्यावेळेला हे तपास करत होतो तर त्या तपासामध्ये असं राजावाड्या केला की आम्ही मारलेलं आहे आपले त्याला कोणतरी दुसऱ्याने मारून गेलेत वगैरे. तर त्यानंतर तपासाने ते असं निष्पन्न झाले की हा त्याचा जो मुलगा आहे मानलेला मुलगा त्या बाबू उर्फ हरिचंद जाधव यानंच त्याच्या आईला तो वारंवार त्रास देतो हा राजा माळी. या उद्देशानेच त्या दिशेने रात्री त्या डोक्यात दांडकी. शालिनी प्लस साठी सुनील थोरात, हवेली, पुणे. आष्टी येथे डॉक्टर श्यामप्रकाशजी मुखर्जी मिशन क्लस्टर यांच्या अंतर्गत विविध विकास कामाचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली. जालना जिल्ह्यातील आष्टी येथे डॉक्टर श्यामप्रकाशजी मुखर्जी मिशन क्लस्टर अंतर्गत आष्टी येथे उद्घाटन करताना माननीय बबनराव लोणकर, पाणी पुरवठा आणि स्वच्छता कॅबिनेट मंत्री, प्रमुख पाहुणे म्हणून राहुल लोणीकर, ब्रिजेश पाटील, उपविभागीय अधिकारी राजाभाऊ कदम आणि गावकरी उपस्थित होते. यावेळी रस्ता, लाईट, पाणी, आरोग्य, शिक्षण आदी कामांचे उद्घाटन करण्यात आले. रस्ते करत असताना काही लोकांच्या पायऱ्या तुटू शकतात, काही लोकांची धाबे तुटू शकतात, कोणी काही समोर काही पोते ठेवले असतील, काही सामान ठेवलं असेल ते काढावं लागेल. रस्त्यासाठी आता 2 कोटी रुपये आपण दिलेत, आणखी 6 कोटी रुपये रस्त्याला लागणार आहेत. त्या पैशाची तरतूद झालेली आहे, पैसे तयार आहेत. म्हणजे आज 2 कोटी रुपयाचे रस्ते, 4 कोटी रुपयाचं भूमिगत गटार योजना आहे. शहरातलं जे सांडपाणी आहे, घाण पाणी आहे, गावातल्या ज्या मोऱ्या आहेत, हे सगळं पाणी काढल्यानंतर पाण्यातला बेंदाडा आपण काढतो, रस्त्यावर टाकतो आणि ते उचलण्यासाठी ग्रामपंचायतीकडे कधी कर्मचारी नसतात, कधी गावातली गटारातली घाण गावाच्या बाहेर टाकण्यासाठी आपल्याकडे ट्रॅक्टर नसतं, मग गावातच ही घाण टाकली जाते आणि लोकांचं आरोग्य बिघडतं. आणि म्हणून 4 कोटी 17 लाख रुपयाचं भूमिगत गटारचं काम, याचंही भूमिपूजन आणि उद्घाटन आपण आज केलेलं आहे. शालिनी प्लस साठी सुधाकर जाधव, परतूर. पुण्यात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवरती महापालिका प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी शहरासह उपनगरातील 70 घाटांवरती व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विसर्जना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अग्निशमन दलाचे जवान
घाटावरती तैनात असणार आहेत. पुण्यामध्ये पालिकेने निर्माल्य गोळा करण्यासाठी कचरा कुंड्या जागोजागी ठेवल्या आहेत. पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी श्रींच्या मूर्तीचे नदीपात्रात विसर्जन करू नये, यासाठी हौद टाक्यांमध्ये मूर्तींचे विसर्जन करावे असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी केलंय. पुणे शहरामध्ये गणेशोत्सवाची सांगता नेहमीच धुमधडाक्याने आणि उत्साहाने होत असते. यावर्षी देखील आम्ही सर्व प्रकारची जी काही तयारी आहे ही पूर्ण केलेली आहे. मानाच्या गणपतींच्यासाठी खास जी विसर्जनाची व्यवस्था असते ती पूर्ण झालेली आहे पांचाळेश्वर घाटावरती. त्याचप्रमाणे शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी इतर घाट आणि हौद आहेत ते सर्व आपण स्वच्छ करून ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जीवसंरक्षक व्यक्तींची देखील नेमणूक केलेली आहे. लाईटची व्यवस्था पूर्ण केलेली आहे. ज्या ठिकाणून मुख्य मिरवणूक जाणार आहे त्या संपूर्ण रस्त्यावरती बॅरिकेटिंग केलेलं आहे. यंदा स्वागत कक्ष हा महानगरपालिकेला घालता येणार नाही, परंतु सुहाना कंपनीनी आम्हाला मदत करून तो स्वागत कक्ष घालून दिलेला आहे. त्या ठिकाणी देखील आपत्कालीन कक्ष, प्रथमोपचार पेटी या सर्वांची व्यवस्था तिथे केलेली आहे. हौदामध्ये विसर्जन करा याचं आवाहन तर आहेच, परंतु त्याचबरोबर मूर्तीदानाचं देखील आवाहन आम्ही करतो आहोत. त्याला काही प्रमाणात यावर्षी प्रतिसाद मिळालेला आहे. पुढच्या वर्षी कदाचित अजून त्याला चांगली गती येईल, परंतु एकंदरीतच शांततेने आणि उत्साहाने हा गणेशोत्सव यावर्षी पार पडला याचं समाधान आहे. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. अप्पा, ही चिटी खाना कसं चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये आवाज दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा, अप्पा, बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. लो घर जा. अप्पा, अप्पा, ये पेड़ की इधर. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे, इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील वृत्त. गुटखा विक्रीचा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र दाखल करणार, तसेच गुटखा बंदीची कडक अंमलबजावणी करणार असल्याचे गिरीश बापट यांनी सांगितलंय. पाहूयात ही बातमी. गुटखा आणि पान मसाला विक्री प्रकरणी आयपीसी कायद्याअंतर्गत आणि अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत असे दोन गुन्हे दाखल होत असल्याबाबत गुटखा विक्रेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडलेल्या तक्रारीवर देखील निकाल देताना गुटखा विक्री प्रकरणी आरोपीवर आयपीसी कायद्याअंतर्गत आणि अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत असे दोन गुन्हे दाखल करण्यास प्रतिबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र असे करतेवेळी एकाच कायद्याखाली दाखल झालेल्या एकाच प्रकारच्या गुन्ह्यासाठी दोन वेळेस शिक्षा करण्यास प्रतिबंध असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयाने अन्न सुरक्षा आणि मानदे कायदा हा विशेष कायदा असल्याने आयपीसी कायद्याअंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार नाही असे आदेश दिले होते. तसेच गुटखा विक्रेत्यांविरुद्ध फक्त अन्न सुरक्षा आणि मानदे कायद्याअंतर्गत गुन्हे घेण्याबाबत आदेशित केले होते. या आदेशास महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने गुटखा बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्याच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्व तयार करणार असल्याचे श्री बापट यांनी सांगितले आहे. आज जो सुप्रीम कोर्टाने जो महत्त्वपूर्ण असा निकाल दिलेला आहे तो म्हणजे की गुटखा व पान मसाल्यापासून जे काही आरोग्यास हानी होती या विक्रेत्यांनाच अटक करण्यासंबंधी कसलंही बंदी राहणार नाही, त्यांना अटक करू शकते असा हा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. खरंच हा निर्णय खूप महत्त्वपूर्ण आहे. मी राज्य शासन व केंद्र शासनाला एवढं आवाहन करू इच्छितो की जो गुटख्याचे
व धूम्रपानाचे जे वाईट परिणाम आहेत त्यामुळे युवा पिढीपासून अत्यंत बर्बाद झालेली आहे. आपल्याला भारत हा प्रगतशील हा न्यायचा आहे आणि भारताला विविध क्षेत्रामध्ये पुढं नाविन्यपूर्ण विकासासाठी आपल्याला पुढं न्यायचं आहे. म्हणूनच जर युवा पिढी जर टिकली तरच आपला पुढं भविष्य युवकांच्या हाती होणार आहे. म्हणून जो गुटखा जो आहे, गुटख्यामुळे माउथ कॅन्सर जो आहे तो अत्यंत असा भयानक परिस्थितीने झपाटलेला आहे. युवकांना काही विद्यार्थ्यांना जे गुटख्याचं व्यसन जे लाभलेलं आहे त्यामुळे माउथ कॅन्सर होतो आहे. आज केंद्र शासन व राज्य शासन अनेक त्या उपाय कॅन्सर उपाय औषध शोधण्याचे प्रयत्न करत आहे. करोडोचा खर्च राज्य शासन केंद्र शासन करत आहे. मात्र माझी या केंद्र शासन व राज्य शासनाला एक एवढी विनंती राहील की खरंच जो सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे, महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे, त्याची देशात व राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी एवढीच मी राज्य शासन व केंद्र शासनाच्या सर्व सहकार्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सुप्रीम कोर्टाचे या निर्णय दिलेल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर पूर्ण भारत देशामध्ये जगामध्ये जे व्यसनचं मद्यपान असो, गुटखा असो, तंबाखू असो, जे व्यसन आज युवा पिढीने लागलेलं आहे. युवा पिढीच नाही तर लहान मुलं 15 वर्ष 16 वर्षाच्या पुढं जे लहान मुलं आहेत यांनासुद्धा हळूहळू प्रत्येक व्यसनाचं तंबाखू असो, गुटखा असो का दारू असो याचं व्यसन लागत चाललेलं आहे. आणि आपल्या या समाजामध्ये या व्यसनामुळे आर्थिक परिस्थिती नव्हेस तर त्यांच्या घरातली परिस्थिती, जीवनाची परिस्थिती खूप बिकट झालेली आहे. तरी या व्यसनावरती सरकारने शासनाने बंदी आणावी. शालिनी प्लस साठी अनिल साबळे, औरंगाबाद. अकोल्यामध्ये पोलीस तुमच्या सोबत पोलीस तुमच्या दारी या अभिनव उपक्रमाअंतर्गत अकोट पोलिसांनी शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. अकोला जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांनी विविध पोलीस स्टेशनअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना निर्माण झालेली एकटेपणाची जाणीव दूर करण्यासाठी तसेच एकाकी जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून पोलीस तुमच्या सोबत पोलीस तुमच्या दारी हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. तसेच अकोला शहरातील एकाकी जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस असला की त्यांच्या घरी पोलीस अधिकारी हे अन्य ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊन वाढदिवस साजरा करीत असल्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलीस प्रशासन आता हक्काचे बनले आहे. या माफक हेतूने पोलीस स्टेशन अकोट शहरचे सर्व अधिकाऱ्यांतर्फे आम्ही एक छोटीशी भेट त्यांच्या उपयोगासाठी आज रोजी ताईंना देत आहोत आणि त्याचा उपयोग घेऊन त्यांनी जे काही त्यांचं पालन पोषण जे आहे त्यांच्या 2 लाख. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 24 तास ऑन ड्युटी कर्तृत्व बजावणारी व्यक्ती म्हणजे पोलीस. पोलीस प्रशासन म्हटले की आरोपींना शासन करणारा विभाग अशीच ओळख आहे. परंतु पोलिसांनी संवेदनशीलता दाखवली की समाजाला कशी सकारात्मक मदत होऊ शकते याचे आदर्श उदाहरण पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी समाजापुढे ठेवले आहे. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यात स्वतःचे कुटुंब नसलेल्या एकाकी जीवन जगणाऱ्या अनाथ वृद्धांचे जगणे तर फारच कठीण. ह्या आहेत अकोला शहरातील 85 वर्षीय वृद्ध महिला गोकर्णाबाई विश्वनाथ आमले यांच्या पतीचे 30 वर्षांपूर्वी निधन झाले होते. या आजीला कायमचा हक्काचा निवारा मिळावा आणि त्यांची काळजी घेतल्या जावी या दृष्टिकोनातून वलगाव येथील संत गाडगेबाबा वृद्धाश्रम येथे आजीबाईंना हक्काचा निवारा मिळवून दिला. शालिनी प्लस साठी गोपाल नारे, अकोला. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि स्थानिक नेते यांच्यात सुरू असलेल्या वादाचे प्रत्यंतर आज पक्षप्रमुख शरद पवार यांच्यासमोर पाहायला मिळाले. उदयनराजेंनी विश्रामगृहामध्ये पवारांची भेट घेतली, त्यानंतर ते काय म्हणाले पाहूयात. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंग राजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांचा संघर्ष झाला. त्यानंतर स्थानिक नेते आणि उदयनराजे असे 2 गट पडले आहेत. उदयनराजे यांच्या विरोधी गटाचे नेतृत्व रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे आहे. या नेत्यात गेल्या वर्षभरापासून सातत्याने संघर्ष सुरू आहे. उदयनराजेंना उमेदवारी देऊ नये असा उदयनराजे विरोधकांचा पवारांकडे आग्रह आहे. गेली 4 दिवस उदयनराजे आणि शिवेंद्रसिंग राजे यांच्यात खालच्या पातळीवर टीका टिप्पणी चालू आहे. पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. सकाळी उदयनराजे पवारांना भेटले.
भटकडून मिठी मारली आणि सांगितलं तुम्ही आमचे जात. नंतर बोलू मी पण सांगितलं. तुमचं मनही आज राष्ट्रवादीतच आहे असं एकंदरीत दिसते. आत्ता पवार साहेबांच्या तुम्ही गाडीमध्ये बसताना दिसून आलं. मला सांगा शरद पवार आज त्यांचं एज पाहिलं एवढा मोठा कोण नेता आहे. अहो आपल्या सगळ्यांना लाजवल एवढं धावपळ करत असतो काय बोलत त्या माणसाशी. ठीक आहे फसवा फसवी करू नका फक्त नाही तर आपल्याला पण कळतं. शालिनी प्लस साठी सकलेन मुलाणी सातारा. राम कदम यांचं नाव रावण ठेवायला पाहिजे होतं अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या बेताल नेत्यांवरती निशाणा साधलाय. भाजप पासून बेटी बचाव म्हणण्याची वेळ सध्या आल्याचं त्यांनी म्हटलंय. बारामतीत आज नगर परिषदेच्या वतीने दिव्यांग निधी वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अजित पवार यांनी भाजपाच्या धोरणांवर कडाडून टीका केली. भाजपाचे नेते आता काहीही बोलत आहेत त्यामुळं आता जनतेने आपल्या मुलांना भाजपाच्या संपर्कात ठेवू नये असे सांगत अजित पवार यांनी राम कदम यांच्यावर सडकून टीका केली. आपण दुसऱ्या कुणाच्या विशेषतः भाजपच्या संपर्कात पाठवू नका कारण देशात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे. प्रत्येक भाजपच्या राज्यात महिलांच्यावर अन्याय अत्याचार वाढलेत. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी आपण बेटी बचाव अभियान सुरू केलं परंतु भाजपने गेल्या 4 वर्षात राज्यात त्या अभियानाची स्थिती भाजपवाल्यांच्या पासून बेटी बचाव असं त्यांचं काम चाललंय. कुठं बलात्कार करतील कुठं काय करतील किती तुम्हाला केसेस दाखवू ह्या पद्धतीचं काम चाललेलं आहे. अक्षरशः मध्ये तर एवढं राम कदमनी चुकीचं केलं. मी परवा मुख्यमंत्र्यांना म्हणलं मुख्यमंत्री महोदय तुम्ही काही वक्तव्य करायला पाहिजे होते की रामचं हे चुकलं. त्या आईबापांनी राम कशाला नाव ठेवलं त्याचं रावणच नाव ठेवायला पाहिजे होतं. रावणाच्या पुढची आवृत्ती वागला ती अशा पद्धतीनं तुम्ही पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये एखादा आमदार हे अशा प्रकारचं बोलू शकतो इतका घाणेरडा विचार करू शकतो. मुली पळवणारा जर विचार ही लोक करणार असतील. राष्ट्रवादीचे खासदार डी पी त्रिपाठी यांनी 75 लाख रुपयांचा निधी दिलाय. यातून शहरात 154 ठिकाणी CCTV बसवले जाणार आहेत. याबाबत बोलताना अजित पवार यांनी नागरिकांना आपल्या खास शैलीत आवाहन केलं. म्हणजे कुठं कुठं काय काय चुकीचं जर होत असेल कोण सिग्नल तोडत असेल कोण काय करत असेल कोण चुकीचं वागत असेल तर ते कॅमेऱ्यामध्ये बरोबर कैद होईल. 154 ठिकाणी आपण कॅमेरे बसवणार आहोत. त्याच्यामुळं तुम्ही लक्षात घ्या पुढं कॅमेरे बसल्यावर तुमच्यावर 154 कॅमेऱ्याचं लक्ष आहे. त्याच्यावर तुमच्याकडनं पण काही चुका होऊन देऊ नका. नाहीतर कधी कधी चेष्टा मस्करीत आपण सगळे ग्रुपनी गेलो की काय कोणाला कळते उचल 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 आला कॅमेऱ्यात होईल उचल उचल जावं लागेल कचेरीत जेलमध्ये चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग. तर तसलं चेष्टा मस्करीत पण मुलांनी पण करू नका कुणी करू नका शिस्तीत वागा नियमानी वागा. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर बारामती. गेल्या वर्षी भारताकडून राजकुमार रावच्या न्यूटन सिनेमाला ऑस्करसाठी पाठवण्यात आलं होतं. यंदा 2018 सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या व्हिलेज रॉकस्टार हा सिनेमा भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. गेल्या वर्षी भारताकडून राजकुमार रावच्या न्यूटन सिनेमाला ऑस्करसाठी पाठवण्यात आलं होतं पण या सिनेमाची निवड अंतिम 5 होऊ शकली नाही. रीमा दास दिग्दर्शित व्हिलेज रॉकस्टार सिनेमा ऑस्करमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार असल्याची घोषणा फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र सिंग बाबू यांनी केली आहे. भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी हिंदी सिनेमातून राजी मंटो हिचकी पद्मावत ऑक्टोबर पिहू हलका 102 नॉट आउट पॅडमॅन बायोस्कोपवाला हे सिनेमे शर्यतीत होते. याशिवाय मराठीतून न्यूड आणि गुलाबजाम
तेलुगूतून महंती, गुजरातीमधील रेवा आणि तामिळ, मल्याळम, कन्नडसह अनेक भाषांमधील 28 सिनेमे ऑस्कर नामांकनाच्या शर्यतीत होते, ज्यापैकी फक्त विलेज रॉकस्टारची निवड करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकत आजच्या हेडलाईन्सवर. बाप्पांना निरोप देण्यासाठी मुंबई झाली सज्ज, प्रशासनाने केली विसर्जनाची चोख तयारी. डीजे बंदीवर पुण्यातील गणेश मंडळांची नाराजी, गणरायाची मूर्ती मंडपातच ठेवण्याचा दिला इशारा. सांगलीतील दोन हॉस्पिटल आरोग्य विभागाने केले सील, बेकायदा गर्भपात प्रकरण उघडकीस आल्यानंतर केली कारवाई. बीड जिल्हा रुग्णालयाचा गलथान कारभार आला समोर, रुग्णालयात सुविधांचा अभाव, रुग्णांचे हाल. हिंगोली वाशिम मार्गावर भीषण अपघात, 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.